मुंबई के कांजूर मार्ग पूर्व की सड़क के किनारे हाथों में बैनर लिए मानव श्रृंखला बनाकर खड़े ये लोग विक्रोली तालुका कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता हैं, जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से ये पूछ रहे हैं कि आपने हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दी। मुंबई कांग्रेस अध्यक्ष भाई जगताप के निर्देश पर और ईशान्य मुंबई कांग्रेस कमेटी जिला अध्यक्ष अब्राहम राय मणि के मार्गदर्शन में आयोजित इस मानव श्रृंखला विरोध प्रदर्शन में सभी स्थानीय कांग्रेस पदाधिकारी मौजूद थे। भर में मुंबई यूथ कांग्रेस और मुंबई कांग्रेस की ओर से आज पूरे मुंबई भर में विरोध प्रदर्शन चल रहा है मोदी गवर्नमेंट के खिलाफ। आप देख सकते हैं कि पिछले दो दिन पहले मोदी जी ने अपने कार्यकाल के 7 साल पूरे किए। इन 7 सालों में मोदी जी ने पूरे देश की वाट लगा दी है। मोदी जी जैसा पंतप्रधान इस देश को मिलना ये देश का दुर्भाग्य है। मोदी जी ने पिछले 7 सालों में गरीबों को बेरोजगारी दी, लोगों में झगड़े लगाए, मानवता के लिए उन्होंने बोलते ना कि बहुत गलत एग्जाम्पल सेट किया हुआ है। तो इस प्रकार मोदी जी ने पिछले 7 सालों में पूरे देश की वाट लगा दी है। आज आप देख सकते हो कि पिछले 2 सालों से देश में कोरोना जैसी महामारी का संकट पूरे देश पर मंडरा रहा है, जिसमें बच्चे, बूढ़े, महिलाएँ ये संक्रमित हो रही है। आज देश को सही मायनों में कहा जाए तो वैक्सीन की ज़रूरत थी, मगर पिछले कुछ दिनों से आप देख रहे कि वैक्सीन की कमी देश को महसूस हो रही है। ये वैक्सीन की कमी क्यों महसूस हो रही है? आज केंद्र सरकार के हाथ में सारी चीज़ें, सारी यंत्रणा होने के बावजूद भी आप हमें, हमारे बच्चों को, हमारे महिलाओं को, हमारे देश के बूढ़ों को आप वैक्सीन क्यों नहीं दिला पा रहे हो? महाराष्ट्र में आप देख रहे हो तो हमेशा महाराष्ट्र के साथ में इन्होंने जातिवाद किया है, हमेशा एक भेदभाव किया है। महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से बार बार डिमांड की जा रही है कि हमें पूरे महाराष्ट्र में वैक्सीनेशन कराना है, आप वैक्सीन उपलब्ध कराइए, बट मोदी जी की ओर से किसी भी प्रकार का सहकार्य महाराष्ट्र गवर्नमेंट को नहीं मिल रहा है, जिसके खिलाफ आज पूरे मुंबई भर में, पूरे देश भर में इसका विरोध प्रदर्शन किया जा रहा है और ये आगे भी जारी रहेगी हमारी लड़ाई मोदी गवर्नमेंट के खिलाफ और इनकी गलत नीतियों के खिलाफ। मुंबई कांग्रेस के अध्यक्ष आदरणीय भाई जगताप जी, कार्य अध्यक्ष चरण सिंह सप्रा जी, त्यांच्या आदेशानुसार आज ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्राहम रॉय मणिजी, मुंबई महिला काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अजंतताई यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज विक्रोळी ह्या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात मानवी साखळी धरणा आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले काँग्रेस पक्षाच्या वतीने। मोदीजी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेजी, हा आमचा प्रश्न आहे। मोदी सरकारने विदेशात आमच्या मुलांचे वैक्सीन का पाठवण्यात आलेले आहेत, तो आमचा प्रश्न आहे। मोदी सरकारने गेल्या 7 वर्षाभरात काय केलेलं आहे देशामध्ये? फक्त 7 वेळा टी व्ही समोर येऊन रडायचं काम मोदींनी केलेलं आहे। मोदी आणि अमित शहांनी देशाला काय दिलेलं आहे? देशाचं दिशाभूल करण्याचं काम गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे। गेल्या 7 वर्षभरात जर आपण पाहिलं गेलं तर नोटबंदी, अत्याचार, अन्याय आणि महंगाई, परत त्याशिवाय संविधानाच्या विरोधात सुद्धा मोदी सरकार आहे। आज असे कितीतरी हल्ले वारंवार मोदी सरकार गेल्या 7 वर्षभरात आपल्या देशावर करत आहे आणि आज इतका मोठा हल्ला, ज्या आरती आज आपल्या देशामध्ये इतकं मोठं संकट आहे, महामारी आहे, आज कोरोनाची महामारी आपल्या देशामध्ये आहे आणि त्यात तुम्ही आमच्या मुलांची वॅक्सिन तुम्ही परदेशात पाठवत आहे, हा अन्याय नाही आहे, हा अत्याचार नाही आहे आपल्या देशावर? आज तुम्ही विचारता 70 वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलेलं आहे? काँग्रेसनी जे केलेले 70 वर्षामध्ये ते पुऱ्या भारताच्या जनतेला माहीत आहे की काँग्रेसनी काय केलेलं आहे। जे मोदी सरकार ज्या शाळेत शिकून आलेत ना, ती शाळासुद्धा काँग्रेसच्या राज्यात स्थापना झालेली आहे आणि तुम्ही विचारता की काँग्रेसनी काय केलेलं आहे? आज पूर्ण इंटरनॅशनल लेवलला भारताला पूरं बदनाम करून ठेवलेलं आहे, काही नाही केलेले गेल्या, फक्त जनता, जेव्हापासून मोदी सरकार आलेली आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत, तेव्हापासून फक्त देश रडत आहे, त्याच्या पलीकडे देशाला त्यांनी काही दिलेलं नाही आहे। तर माझी संपूर्ण देशाला आज खरोखर नम्रतेची विनंती आहे की बाहर निकलो मकानों से और जंग लड़ो इन बेईमानों से, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे इन चोरों से। हा माझा सगळ्या जनतेला, विशेष करून पूर्ण भारतीय नागरिकांना माझी नम्रतेची विनंती आहे, कारण की पंतप्रधान मोदी जी पण भारताचे पहिले प्रथम नागरिक आहेत, त्यांना ही गोष्ट समजली पाहिजे होती। आज तुम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत, आमची संपूर्ण विक्रोळी काँग्रेस या ठिकाणी आज मुलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही लढत आहोत। आमच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार, भाई जगताप आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या आदेशानुसार आम्ही ही लढाई कायमची चालू ठेवणार, जोपर्यंत मोदी सरकार सुधरत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू असणार, हे निषेध आमचं चालू असणार।
आणि मुलांचे जे आमच्या हक्काचं वॅक्सिन आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आमच्या हक्काचं वॅक्सिन आमच्या मुलांना मिळालंच पाहिजे. त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत, तुमचे मनापासून धन्यवाद. पोलीस प्रशासनानी चांगलं कॉपरेट केलं म्हणून मनापासून मी विक्रोळी विधानसभा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वांना धन्यवाद देते. थँक्यू. कॅमेरामॅन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई.